बालदोस्तानो आज जागतिक पुस्तक दिन ओके हो नाही म्हणून आज वर्क फ्रॉम होमच्या आपल्या तेवीसव्या पाठामध्ये मी एक छोटासा पुस्तकाविषयीचा उतार आलेला पुस्तक आहे वाचूयात आज जागतिक पुस्तक दिन आहे म्हणजे कधी आज तेवीस एप्रिल पुस्तकामुळे आपल्याला ज्ञान मिळते वाचनामुळे आनंद मिळतो पुस्तकच आपले खरे मित्र आहेत छान त्यावर आधारित मी पाच प्रश्न लिहिलेत पुस्तक दिन केव्हा असतो अगदी बरोबर तेवीस एप्रिलला ते उत्तर तुम्ही खाली लिहायचं अशा पद्धतीनेच हे राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण छान आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचे चला तर तुम्हाला पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पहा इंग्लिशच्या अभ्यासामध्ये आज आपण रायमिंग वर्ड्स पाहणार आहोत लिसन रिपीट अँड राईट पहा अगोदर माझ्यानंतर म्हणायचे डॉग फ्रॉ मॅन पॅन फॅन बॅक टॅग बॉल डॉल सॉरी बॉल टॉल कॉल नोज रोज नेट पेट क्लॅप टॅप फ्रेम नेम छान हे असेच वाचनाचा सराव करून फोर लाईन्स नोटबुकमध्ये हे शब्द जसेच्या तसे सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून काढायचे आहेत चला पाहू गणिताच्या अभ्यासामध्ये आपण आज पुढील ओळ पाहणार आहोत पुढील पाढा पाहणार आहोत नाईन टेन्स वन युनिट नाईन्टी वन नाईन टेन्स टू युनिट्स नाइंटी टू नाईन टेन्स थ्री युनिट्स नाईंटी थ्री बरोबर आहे टेन टेन्स झिरो युनिट हंड्रेड आज आपला हा एक ते शंभरपर्यंतच्या उजळणीमधील हा शेवटचा पाडा नऊ दशक एक एकक एक्याण्णव नऊ दशक दोन एकक ब्याण्णव नऊ दशक तीन एकक त्र्याण्णव बरोबर आहे दहा दशक शून्य एकक एक शंभर पहा आज आपली एक ते शंभरपर्यंतची उजळणी ही अंकात आणि अक्षरात पूर्णपणे लिहून आणि पाठांतर झालेली आहे उद्या आपण गणिताच्या पुढील अभ्यासाला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत या अभ्यासाला शुभेच्छा